पावसाळ्यात कुठलंही कडधान्य असेल तर त्याला अजिबात मोड येत नाहीत, आपण कितीही सुती कापडामध्ये बांधून ठेवलं तरी। तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने एका रात्रीमध्ये मटके असो किंवा इतर कोणतेही कडधान्य असो याला आपण मोड आणणार आहे। अगदी तुम्ही जवळून बघू शकता एका रात्रीमध्ये किती मोठे असे हे कोंब आलेले आहेत, आणि झटपट कशा आणायची याची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। वेळ घालवता बघा, ही मी अशी गावरण बारीक मटकी घेतलेली, अशी खडे असतात ते स्वच्छ निवडून घ्यायचे। तर साधारण ही मी 200 ग्रॅम मटकी घेतलेली आहे आणि ही गावरण आहे। मोठी मटकी अजिबात घ्यायची नाही, ती चवीला अजिबात छान लागत नाही। तर मी एक भांडं घेतलेलं आहे आणि आता ही मटकी आपण स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेऊया, कारण कुठलंही कडधान्य असो किंवा डाळी असो याच्यावरती केमिकल पावडरचा वापर जास्त प्रमाणात केला जातो। म्हणून आपण हे मटकी असो किंवा कडधान्य स्वच्छ धुवून घेणार आहे। याप्रमाणे बघा, असे चोळून आपण ही मटकी स्वच्छ धुवून घेणार आहे। तर आता आपली ही मटकी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने मी धुवून घेते। तोपर्यंत तुम्ही जर या चॅनलचे नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब नक्की करा। हा व्हिडिओ जरा जरी आवडला तेवढीला एक लाईक नक्की करा। या अगोदर मी एक तुमच्याबरोबर मटकी शेअर केलेला आहे व्हिडिओ, तो बघितला नसेल तर तेही बघून घ्या। आता मटकी स्वच्छ धुवून झालेले आहे। साधारण 4 ते 5 तास आपण अशीच पाण्यामध्ये पाणी बुडेल इतपत पाणी ओतून मटकी भिजत ठेवलेलं आहे 4 तासासाठी। बघा, मटकी 4 तासाने छान अशी फुललेली आहे, म्हणजे अगोदर बघा बारीक होते त्यापेक्षा तर डबल ही फुललेली आहे। अशी ही मटकी आपण 4 ते 5 तासामध्ये फुलते किंवा फुगते अशीच मटकी आपण आता इथे घेणार आहे। आता त्यातलं सगळं पाणी आपण काढून टाकणार आहे। मी खाली एक स्टीलचं पातेलं ठेवलेलं आहे किंवा तुम्ही एखादं भांडं ठेवा, जेवढं शक्य होईल तेवढं आपण याच्यातलं पाणी काढून घेणार आहे आणि मटकी ही कोरडी किंवा सुकी करणार आहे। आणि मी ते एक सुती कापड घेतलेलं आहे, असे आपल्याला 2 कापड लागणार आहेत। कॉटनचं तुमच्याकडे असेल तर चालेल, सुती असेल तरी चालेल, रुमाल असेल कॉटनचा तोही चालेल। बघा, असे मी 2 घेतलेले आहेत। आता एक स्टीलचं पातेलं घेतलं आहे, याच्यामध्ये असं एक मी सुती कापड याची घडी करून असे आतमध्ये ठेवलेलं आहे पातेलाच्या आतमध्ये। आणि आता आपण अशी प्रत्येकाच्या घरी प्लॅस्टिकची टोपली असते किंवा चाळण असते किंवा मोदक उकडून घेणारी चाळण असते किंवा गहू किंवा धान्य चाळण्याची स्टीलची चाळण असते तीही घेतली तरी चालेल। पण इथं मी प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला करून दाखवणार आहे। बघा, इथं अशी स्टीलची असेल तरीही चालेल, फक्त मटकी मोठ्या प्रमाणात असेल तर पटकन याच्यामध्ये कोंब येतात। आणि आता ही मी प्लॅस्टिकची टोपली घेतलेली आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये एक ना एक असते। जर नसेल तर तुम्ही याच्याऐवजी पुरण वाटायची चाळण घेतली तरीही चालेल। त्या बघा, खाली एक मी ताट ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये ही अशी ही टोपली ठेवली आहे प्लॅस्टिकची जाळी असणारी। याच्यामध्ये ही सगळी मटकी ओतून घेणार आहे, यातलं सगळं पाणी आपण काढून घेणार आहे। जेवढं शक्य होईल तेवढं आपण ही मटकी सुकी करून किंवा कोरडी करून घ्यायची, तरच मटकीला उग्रवास येत नाही, मटकी चिकट होत नाही, अगदी विकतसारखी मटकी आपण घरच्या घरी तयार करू शकतो। जास्त वेळ लागत नाही, झटपट होणारी रेसिपी आहे आणि अगदी विकत आणल्यासारखी मटकीला कोंब एका रात्रीमध्ये येतात। बाहेर आपण मार्केटमधनं जी मटकी आणतो त्याला अशाच पद्धतीने मटकीला कोंब आणले जातात। 2 ते 3 दिवस मटकीला कोंब आलेली मटकी आरामात राहते। बघा, इथं थोडं पाणी येलेलं आहे, आता मटकी छान अशी ही कोरडी झालेलं आहे। आता आपण जे पातेलं घेतलं होतं स्टीलमध्ये कापड ठेवून, त्याच्यावरती ही प्लॅस्टिकची टोपली ठेवणार आहे जाळी असणारी। आणि आता याच्यावरती आपण थोडक्यात काय करतो आहे ते दमट हवामान तयार करून घेतो आहे, म्हणजे पावसाळ्यात जास्त थंड आणि हवामान असतं त्यामुळे मटकीला छानसे कोंब येत नाही। उन्हाळ्यात आपण एरवी जरी बाहेर ठेवले तरी मटकीला कोंब येतात। बघा, आणखी एक मी सुती कापड घेतलेलं आहे आणि आता आपण या जी टोपली आपण मटकी टाकून घेतली होती त्याच्यामध्ये त्याच्यावरती टाकणारे झाकून घेणार आहे असे पूर्ण, कारण आपण इथे थोडक्यात दमट हवामान तयार करून घेतो आहे। आणि मटकीला याच पद्धतीमुळे कोंब मस्त असे छान दाटसर येतात किंवा अगदी लांब सडक पांढरी शुभ्र मटकी होती, वास अजिबात येत नाही। पूर्ण झाकून घ्यायची, अजिबात कुठेही हवा गेली नाही पाहिजे ही काळजी घ्यायला पाहिजे आपण। ज्यावेळेस तुम्ही जरी म्हणत असेल की आम्ही कॉटनच्या कपड्यामध्ये मटकीला कोंब आणतो, पण ज्यावेळेस आपण मटकी काढून घेतो त्यावेळेस बरेचसे कोंब मोडतात आणि पावसाळ्यात जास्त असे कोंब येत नाहीत एका दिवसामध्ये। यासाठी आपण एका दिवसामध्ये असे या प्रकारे मटकीला छान मस्त असे मोड आणू शकतो। बघा, मी असं याच्यावर एक झाकण ठेवलं आहे आणि पूर्ण मटकी झाकून ठेवली होती। आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघूया आपण याला। बघा, आतून मस्त असे हे कोंब आलेले आहेत।
तर झटपट होणारी पद्धत आहे, काही अवघड नाही, अगदी कोम मस्त असे लांब सडक येतात. तुम्हाला मी खालची बाजू पण दाखवते, बघा बाहेर ही कोम आलेली. म्हणजे असं जर भांडं असेल तर पटकन असे कोम येतात. सुती कपड्यामुळे दमट हवामान आपण तयार केल्यामुळे पटकन हे कोम एका रात्रीमध्ये येतात. आता एका ताठामध्ये वतून तुम्हाला दाखवते मटकीला किती मस्त असे मोठे कोम आलेले आहेत. अगदी झटपट होणारी पद्धत आहे. याच्या अगोदर मी आणखी एक मटकीला किंवा कडधान्याला कसे कोम आणायची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली होती. त्यालाही भरपूर प्रेम दिलं, त्याबद्दल धन्यवाद. तो बघितला नसेल व्हिडिओ तर नक्की बघा. बघा अगदी मटकीला किती लांब सडक पांढरे शुभ्र कोम आलेले आहेत. मटके अगदी सुटसुटीत झालेले आहे, अजिबात उग्रवास येत नाही, चिकट झालेली नाही आहे. अगदी झटपट ही मटकीला कोम आणायची अगदी साधी सोपी पद्धत आहे. ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल, नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी जरा जरी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशा एका छानसे रेसिपीमध्ये. धन्यवाद.